नमस्कार। ते मिया श्री गुरु कृपा न मिले आदि बीज। मराठीच्या पहिल्या पहिल्या वहिल्या अक्षरापासून ज्याची सुरुवात होते त्याचं नमन करून आपण या कार्यक्रमाला सुरुवात करतोय। नमस्कार। पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या पुणे संवाद ह्या वैशिष्ट्यपूर्ण मराठी व्यासपीठावर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। पुणे इंटरनॅशनल सेंटर या संस्थेने भारतातलं महत्वाचं विचारमंथन केंद्र म्हणून गेल्या 10 वर्षात आपली ओळख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण केली आहे। राष्ट्रीय पातळीवरच्या महत्वाच्या प्रश्नांना पेचांना वैचारिक मंचावर आणणं, चर्चा घडवून आणणं, देशातल्या विविध धोरणांमध्ये पॉलिसीमध्ये आपलं वैचारिक योगदान देणं असं काम PIC गेली 10 वर्ष करत आहे। सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, वैज्ञानिक अशा जगण्यातल्या सर्व क्षेत्रांना स्पर्श करत पुणे इंटरनॅशनल सेंटर चालू आहे। ह्या वर्षीपासून, नवीन वर्षी जानेवारी महिन्यापासून आम्ही पुणे संवाद हा एक नवा उपक्रम सुरू केला। आजचा या उपक्रमातला दुसरा कार्यक्रम। काही दिवसापूर्वी आपल्या सगळ्यांच्या जगण्यात विणलेला एक अलौकिक सूर हरपला। लता मंगेशकर या लोकोत्तर गायिका काळाच्या पडद्याआड निघून गेल्या। त्यांच्या स्मरणाचा हा कार्यक्रम सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा कार्यक्रम, साहजिकच श्रोत्यांच्या जिव्हाळ्याचा आणि आमच्या पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या विशेष कौटुंबिक जिव्हाळ्याचा। लता मंगेशकर ह्या पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या मानद सदस्य होत्या। PIC कुटुंबातलं एक वडीलधारं उत्तुंग व्यक्तिमत्व हरपल्याची भावना दाटून आली आणि त्यातून हा काहीसा अनौपचारिक आठवणींचा हृदय स्मरण सोहळा आयोजित करण्याचं ठरवलं। लता मंगेशकर या प्रतिभावंत गायिकेचं सांगीतिक कार्यकर्तृत्व तर आपण जाणतोच, ते डोळे दिपवणारच आहे, पण गेल्या कित्येक दशकांच्या काळात हा सूर आपल्या व्यक्तिगत जीवनातही किती विलक्षण पद्धतीने विणलेला आहे। म्हणजे अगदी चिऊ काऊच्या मायेच्या घासात, बडबड गीतांच्या बोबड्या बोलात, तारुण्याच्या उंबरठ्यावर, प्रीतरंगात नाहताना, विरहात व्याकुळ होताना, प्रेमभंगात अगदी रसा तळाला बुडताना, पुन्हा नव्याने मोहरताना हा सूर आपल्या बरोबर होता। माहेराचा निरोप घेताना, नवाळीचा रंग लेताना, आपल्या पिलासाठी अंगाई जोजवतानाही हा सूर आपल्या बरोबर होता। रोजच्या जाड्या भरड्या जगण्यात मिठापिठाशी गाणी गाताना, त्यात स्वप्नांचा जरतारी धागा विणताना, ओठावर प्रार्थना आळवताना आणि शुभंकर पसायदान मागताना सुद्धा जगण्याच्या प्रत्येक पावलावर ह्या सुराची साथसंगत होती आणि यापुढेही राहील। आपलं जगणं इतकं असं समृद्ध बनवणाऱ्या या सुराचं सांगीतिकरुण आपल्यावर चिरंतन राहील आणि ते स्मरण्याचा हा छोटासा प्रयत्न म्हणजे आजची ही स्मरणयात्रा। लताबाईंबरोबर कोणत्या ना कोणत्या नात्यांनी, ज्यांना दीर्घकाळ सहवास लाभला आहे किंवा चमकदार असा अल्पस्वल्प संवाद घडला आहे, अशा काही व्यक्तींच्या आठवणींना उजाळा देण्याची ही स्मरणयात्रा। यात आठवणींचं पहिलं पुष्प गुंफायला मी निमंत्रित करते आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या 2 राष्ट्रीय पारितोषिक पुरस्कार विजेत्या ज्येष्ठ गायिका आरती अंकलीकर यांना। नमस्कार। स्वातिमा, मी कॉल करते त्यांना, बहुतेक त्यांचा इंटरनेट कनेक्शन इज नॉट गुड। आय कॉल हर। येस मॅम, प्लीज।
मैडम त्यांच्या इथे लाईट गेले तर काही तांत्रिक अडचणीमुळे आरती अंगलीकरांच्या कडनं आपल्याला थेट आता प्रक्षेपण मिळू शकत नाहीये, परंतु तोपर्यंत आपण आपला कार्यक्रम चालू ठेवूया. आपल्या क्षेत्रातलं असामान्य व्यक्तिमत्व म्हणजे दंतकथा म्हणावी अशा गायिकेबरोबर काही पावलं चालायला मिळणं ही कोणाही नवोदिताला विलक्षण पर्वणीच असेल. मेवाती घराण्याचे सुप्रसिद्ध गायक आणि चित्रपटाच्या पार्श्वसंगीत गायनासाठीचे राष्ट्रीय पुरस्कार विजेते पंडित संजीव अभ्यंकर यांना ही संधी मिळाली, त्यांना त्यांच्या आठवणी सांगण्यासाठी मी व्यासपीठावर निमंत्रित करते पंडित संजीव अभ्यंकर. उपस्थित सर्व मान्यवरांना नमस्कार. माझा दिदींशी प्रत्यक्ष भेटायचा 3 वेळा योग आला, तो 3 वेळा एका फंक्शन मध्ये झाला, त्यामुळे असं खूप इंटरॅक्शन म्हणण्यासारखा तो नव्हता, पण तो इतका सुरेख सुंदर होता. तर त्याचं रिझन म्हणजे 1996 साली विशाल भारद्वाजांनी मला फोन केला, म्हणजे आता खूपच मोठे डिरेक्टर पण झाले, मी म्युझिक डिरेक्टर प्लस फिल्म डिरेक्टर. तर विशालजींचा मला फोन आला, मी मुंबईमध्ये होतो, माझ्या एका जवळचं लग्न अटेंड करायला गेलो, तर तेव्हा ते माचीस चित्रपट करत होते आणि त्यांचा मला रात्री फोन आला की संजीवजी आपली काही ओळख नाहीये, पण माझा एक पिक्चर येतो ज्याच्यामध्ये लता मंगेशकरांचं गाणं आहे, तुम गए सब गया, असं एक असं म्हणजे सिरियस गाणं आहे, आणि त्याच्यामध्ये मध्यात मला असा आला पाहिजे राग भटियार मध्ये की ज्याच्यामध्ये खूप पॉझिटिव्हिटी दिसते, तर तुम्ही याल का तो गायला, तर कल सुबे रेकॉर्डिंग करणार. तर फिल्म इंडस्ट्रीमध्ये सगळे रेकॉर्डिंग असेच असतात, कल सुबे करना है, ज्यादा से ज्यादा कल शाम को करेंगे. तर मी त्यांना म्हणलं विशालजी आमची काही ओळख नव्हती, मी म्हणलं छोटा आला पे तो नाही प्रॉब्लेम, पण म्हणलं उद्या सकाळी मी लग्नासाठी इथे आलोय, उद्या सकाळी कसं काय करायचं रेकॉर्डिंग. तर ते म्हणे की 8 बजे खुलवायंगे स्टुडिओ, कोई बात नाही, आप आएंगे 8 वाजता करू आपण वेस्टर्न आउटडोर्सला. पण म्हणून माझी एक अट आहे म्हणलं की माझं नाव लागणार का म्हणलं त्या इनले कार्डवर, लता मंगेशकर आणि संजीव अभ्यंकर असं नाव लागणार असेल ते येतो म्हणलं ते लग्न सोडून तिकडे. थोडे हा हा ते माझं प्रॉमिस आहे म्हणलं, आपका नाम ऐसे लता मंगेशकर और संजीव अभ्यंकर ऐसा इनले कवर पे आएगा. तर मी सकाळी मग 8 वाजता जाऊन वेस्टर्न आउटडोर्स मध्ये रेकॉर्डिंग केलं. आता नॅचरली तुम्हाला सगळ्यांना माहिती की तेव्हा 2 गायक काही भेटत नाहीत, त्यांचं गाणं नंतर होतं, माझं मी आधी आलाप करून आलो रेकॉर्ड. त्याच्यानंतर काही वर्षांनी माझी पहिली भेट झाली लताबाईंची, एका फंक्शन मध्ये मी त्यांना नमस्कार केला आणि म्हटलं मी संजीव अभ्यंकर. तर पुढे मी काय बोलायच्या आधी मला म्हणल्या मला माहितीये आपण गायलो एकत्र. सो आय वॉज रिअली लाईक मोर दॅन पॅम्पर्ड. त्यांचं सगळं व्याप्ती आणि सगळं काय काहीच्या काय एफर्ट होतं, म्हणजे त्या असं लक्षात ठेवतील की मला अपेक्षा नव्हती. मला असं वाटतं त्यांनी माझं गाणं पण ऐकलं असावं सीडी मध्ये क्लासिकल लँग्वेज. पण माझ्या सवयीनुसार नेक्स्ट टाइम मी त्यांना भेटलो तर नमस्कार करून म्हणलं मी संजीव अभ्यंकर. आणि तिसऱ्यांदा जेव्हा मी त्यांना असं म्हणलं मला म्हणल्या अहो मी ओळखते तुम्हाला, प्रत्येकाला नाव काय सांगतो सच अ स्वीट ऑफर, यू कॅन इमॅजिन. त्या आणि मंजुळा माझ्या अहो तुम्ही मला नाव काय सांगता प्रत्येकाला, मी ओळखते. सो हे एवढीच माझी अनफॉर्च्युनेटली गाईड झाली असं प्रत्यक्ष माझं क्लासिकल सिंगिंग समोर त्यांनी बसून ऐकायचा योग कधी आला नाही. आणि आता मला मागळून बघता असं वाटतं की मी तसं आणायचा प्रयत्न का नाही केला, कारण ही व्यक्तिमत्वाशी म्हणजे काय म्हणत त्याला इतिहासात एखादी असतात, तर थोडस मला प्रयत्न करायला पाहिजे होता की लताबाई माझ्या गाणं समोर बसून ऐकतील. तो माझ्या स्वभावानुसार मी कधी प्रयत्न नाही केला, कुठलाच केलं नाही मी आयुष्यात कधी प्रयत्न. सो पण काय मला रिग्रेट असेल तर थोडी आहे की थोडस त्यांना ऐकवायला पाहिजे होतं गाणं माझं. त्यांचं गाणं तर आपण खूप ऐकलंय, केवढं शिकलोय. आणि आणखीन एका मिनिटात सांगायचं तर कुठल्याही क्षेत्रातला कलावंत असो लताबाईंच्या गाण्यातून खूप शिकलोय, म्हणजे ते कुठल्या पद्धतीचं गाणं फॉर्म आहे वगैरे त्याच्या सगळ्याच्या पलीकडे होत्या. आणि अगदी थोडक्यात 8-10 गोष्टी सांगायच्या तर कित्येक वेळा आमच्या कलेच्या क्षेत्रात 3-4 खूप उत्तम जबरदस्त गुण असले तरी कलावंत राज्य करतो त्या क्षेत्रावर. जर असे जर काही 10-12 गोष्टी असतील तर त्या सगळ्या 10-12 मध्ये या म्हणजे ज्याला म्हणतात ना
सर्वोच्च लेवलला त्यांच्याकडे, म्हणजे उदाहरण देतो तर सुरेलपणा, तर ते तीन स्टंप पैकी कुठल्याही स्टंप वर बॉल बसला तरी आपल्या आमच्याकडे सुरेल म्हणतात, पण मधल्या स्टंप वर ज्याचा बॉल बसला जातो मिडल स्टंप वर, तर लताबाईंच्या स्वर मध्ये ते सर्वोत्तम काम म्हणायचं तर ते मधल्या स्टंप वर प्रत्येक वेळेला त्यांचा तो बॉल लागायचा स्वराचा. मी उदाहरण देतो ऍज अ सिंगर, आय कॅन स्पीक दिस विथ कन्व्हिक्शन. किंवा ज्याला म्हणतात ना की शब्दामध्ये पण एक नाद असतो, प्रत्येक शब्दाला एक नाद असतो, तर स्वरा आकारातला इकारातला उकारातला नादाबरोबर प्रत्येक त्यांचा शब्द पण नाद घेऊन यायचा. आता ही प्रक्रिया चिंतनातून घडते, आपोआप घडणारे नसते. लोकांना असं वाटतं की काय सुंदर आवाज दिला, तसं नसतं, त्याच्यामागे खूप चिंतन असतं. ते होतं. नंतर मी एकदा बाळासाहेबांना, पंडित रघुनाथ मंगेशकरांना विचारलं की क्युरियोसिटी होती मला, म्हणलं काही लताबाई पथ्य पाळायच्या का, तर ते मला एक मला म्हणजे अपेक्षित उत्तर दिलं. ते म्हणलं की त्यांनी स्वतःला कधी जाड नाही होऊन दिलं. शी यूज टू वॉक, कारण मी अनेक वर्ष चालतो, एक तास चालतो रोज, तर कारण दमश्वास खूप महत्वाचा असतो आणि सगळं गाणं श्वासावर असतं. पण श्वास जेवढा ताकदवान, आपल्याकडे जयंतदादा जोशी बसलेले पंडित भीमसेन जोशीजींचं जे लोक वर्णन करतात की तो श्वासाची ताकद आहे, त्याच्यावर तो आवाज म्हणजे बुलंद आवाज. आता बुलंद हा त्यांचा आवाजाचं व्यक्तिमत्व होतं, पण आवाज गोड असला तरी श्वास जर जबरदस्त असेल तर तो गोड बुलंदपणा निर्माण करतो, अण्णांचं गाणं वेगळा बुलंदपणा निर्माण करतो. तर ते वर्षानुवर्ष तो फिटनेस ठेवणं, प्रत्येक गाण्यामध्ये त्याच दर्जाचं प्रिसिशन, आणि आपण म्हणतो कण मुरकी किंवा गमक मीण सगळे जे काय गळ्यातले प्रकार आहेत आणि ठेराव, ह्या सर्वात सर्वांचाच एक अत्युच्च आविष्कार त्यांच्या गाण्यामध्ये दिसायचा. आणि दॅट्स वाय ते सगळं लोकांना न गाण्यांना हे कळत नाही की ते सर्वोत्तम किंवा ते सरस्वती असं का त्यांना म्हणायचं. तर आणि ते रसनिष्पत्ती, काही गळ्यातनं निघू कुठलंही गाणं आहे का, रसनिष्पत्ती आहेच. आणि तो दर्जा सगळ्याचा असा की एखादं ऑर्डिनरी गाणं पण ते आपल्याला खूप वेळा गुणगुण असं वाटतं, जस्ट बिकॉज शी हॅज डिलिव्हर्ड इट इन सच अ रिफाईंड अँड त्याला म्हणतात हे सगळे गुण घेऊन ते ती जी काय श्रीमंती आहे ती डेकोरेट गाणं असं व्हायचं त्यांच्या गळ्यातनं. तर मला असं वाटतं की अनेक पिढ्या शिकल्या आणि पुढच्याही पिढ्या त्यांच्या गाण्यातनं शिकतच राहतील. धन्यवाद. अतिशय गोड आणि हृदय आठवणींनी आपली कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. आरती, आता हे झालेलं आहे, टेक्निकल प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. हो, ओके ओके. तर नवीन ह्या क्षेत्रात येणाऱ्या माणसाला हे एवढं उत्तुंग व्यक्तिमत्व आपल्या अवतीभोवती वावरत आहे, त्यांच्याकडनं काही ना काही प्रत्येक वेळेला शिकायला मिळत असेल, तर मी आरती अंकलीकरांना अशी विनंती करीन की त्यांनी त्यांच्या आठवणी, त्यांची जी इंटरॅक्शन झाली, संवाद झाला लताबाईंची, त्या संदर्भात काय बोलावं, त्यांना त्यांच्याकडनं काय शिकायला मिळावं या संदर्भात आठवणी सांगाव्यात. मला असं वाटतं की एखादा गझल गायक असो, शास्त्रीय गाणारा रागसंगीत गाणारा गायक असो, भजन गाणारा गायक असो, कुठल्याही प्रकारची गायकी गाणारा आपल्या हिंदुस्थानातला गायक असो, प्रत्येक गायक गायिका लताबाईंकडनं खूप शिकलेला आहे, आधी शिकलेला आहे, अजूनही शिकतो आहे, आणि याच्या पुढच्या अनेक पिढ्या त्यांच्या रेकॉर्डिंग्स मधनं शिकतच राहणार आहे. मला असं वाटतं की त्या अशा द्रोणाचार्य होत्या की त्यांनी लाखो एकलव्य तयार केले, लाखो. आज जरी आम्ही रागसंगीत गात असलो तरी सुद्धा स्वराचा लगाव कसा असावा, आवाजाची फेक कशी असावी, स्वरामध्ये शब्द कसे गुंफावेत, मायक्रोफोन समोर कसं गायलं जावं, संयम म्हणजे काय, आणि एखाद्या कंपोजरनी सांगितलेलं गाणं तसंच्या तसं जे चित्रक त्या संगीत दिग्दर्शकाच्या मनामध्ये त्या गाण्याचं चित्र आहे ते समजून घेऊन ते चित्र तंतोतंत कसं उभं करायचं, या सगळ्याचं त्या विद्यापीठ होत्या. 15-16 वर्षा त्यांच्या वयाला त्यांनी गायला सुरुवात केली आणि साधारण 85 पर्यंत त्या गात होत्या.
त्यामुळे मला असं वाटतं उत्तम गळा घेऊन त्या जन्माला आलेल्याच होत्या. अतिशय तल्लख बुद्धी, कारण इतकं सूक्ष्मपणे गाणं समजणं आणि प्रत्येक वेळेला तसंच ते 100% देऊ शकणं याच्यासाठी अत्यंत उत्तम गळा हवा. मन जिथे नेईल तिथे पोहोचणारा गळा हवा, आणि तो तसा त्यांचा होता. त्यामुळे गळा, बुद्धी, मन हे सगळं त्यांना जन्मतः मिळालेलं होतं, पण त्याबरोबर त्यांना मिळालेली अतिशय उच्च दर्जाची तालीम, त्यांच्या वडिलांची त्यांना मिळालेली तालीम जी त्या जन्मापासूनच त्या ऐकत गेल्या, आत्मसात करत गेल्या, आणि मला असं वाटतं ब्लॉटिंग पेपर सारखी त्यांची बुद्धी, की वडिलांचं जे जे त्यांनी ऐकलं ते त्यांनी पूर्णपणे तंतोतंत सगळं रेकॉर्ड केलं, आणि ते रेकॉर्डिंग अगदी शेवटच्या क्षणापर्यंत शाबूत होतं त्यांच्या. मला वाटतं काय हे अजब अजब संयोग, अजब रसायन होत्या. आणि त्यांना जीवनामध्ये आलेले प्रसंग, त्यांच्या वडिलांचं जाणं, त्यांच्यावर पडलेली जबाबदारी, वेळोवेळी त्यांना भेटलेले अतिशय उत्तम संगीत दिग्दर्शक, त्यांना मिळालेली वेगळी वेगळी गाणी, वेगळ्या वेगळ्या नायिका, आणि त्यांना समजून घेऊन गाण्यासारखी मिळालेली गाणी, या सगळ्यांनी त्यांची गायकी समृद्ध केली. त्यांच्या गाण्याबद्दल मला असं वाटतं की प्रत्येक गायकांनी बोलण्यासाठी काही वर्ष द्यावीत असं त्यांचं गाणं होतं. त्यांचा प्रत्येक सूर माझ्या हृदयाला भिडलेला आहे, माझं जीवन अत्यंत समृद्ध केलेलं आहे दीदींनी, अत्यंत अत्यंत समृद्ध केलेलं आहे. आणि हे मी माझं परमभाग्य समजते की दीदी असताना माझं जीवन त्यांच्या त्या असताना माझं जीवन गेलं. आणि त्यांनी माझ्या जीवनाचा म्हणजे माझं लहानपण मी आठवते, जेव्हा मी पहिल्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला होता जिथे साधना घाणेकर पण होती, साधना सरगम, आणि तेव्हा भेटी लागी जीवा हे गाणं मी निवडलेलं होतं. आणि माझ्या गुरु विजया जोगळेकर यांनी मला सांगितलं की ते गाणं तू 100 वेळा ऐक. मी 5 वेळा ऐकलं, त्यानंतर 6व्यांदा 7व्यांदा 100 वेळा ऐकून सुद्धा मला असं वाटलं नाही की मला लताबाई जे देत आहे ते सगळं समजलंय. असं विलक्षण संयोग होत्या त्या, अशी शब्द फेक, असा आवाज त्यांचा, तिन्ही सप्तकामध्ये लिलया फिरणारा, आणि अशा जागा त्यांच्या, इतक्या सुंदर हरकती त्यांच्या येत असत, आणि त्यातली मींद आणि बेमालूनपणे त्यातले शब्द, जी गेयता, फारच फारच कमालीचं सगळं होतं. त्यामुळे मी माझा पहिला म्हणजे प्रसंग जेव्हा त्यांचं गाणं शिकले मी 8-9 वर्षाची तेव्हा मी असेल, त्यामुळे तेव्हा मला दीदी ह्या म्हणजे त्या माझ्या पहिल्या गुरुस म्हणायला पाहिजे जेव्हा मी हे गाणं कॉम्पिटिशनसाठी शिकले. आणि ते मला असं वाटतं आज पर्यंत त्या मला शिकवत आहेत, याच्या पुढे सुद्धा त्यांची गाणी मला शिकवतील. आज जर तुम्ही पाहिलं की सगळ्या या प्लेबॅक सिंगर्स आहेत, या प्रत्येक जी गायिका आहे ती दीदींचंच गाणं फॉलो करते, त्यांच्या आवाजाचा लगाव, त्यांची शब्द फेक, त्यांचा सूक्ष्म जो त्यांच्या गळ्या त्यांच्या गाण्यामध्ये जो भाव दिसत असे तो अत्यंत सूक्ष्म आणि तरल असे, आणि जी शालीनता त्यांची आणि एक अल्लडपणा पण होता त्यांच्या गाण्यात, सादगी होती आणि अत्यंत साधेपणा, आणि त्यांचं गोड स्मित हास्य. मला दीदी म्हटलं की ह्या सगळ्या गोष्टी माझ्या डोळ्यासमोर येत आहेत. अनेक प्रसंग आले जेव्हा त्यांची माझी भेट झाली, अनेक कार्यक्रमांमध्ये मध्ये कार्यक्रम होता. त्याआधी मी एक प्रसंग सांगेन, जेव्हा स्वरलता या स्टुडिओमध्ये माझं एक रेकॉर्डिंग होतं, आणि रेकॉर्डिंग झाल्यानंतर मी स्टुडिओच्या बाहेर आले तर पाहते तर साक्षात सरस्वती सोफ्यावर बसलेल्या होत्या दीदी, आणि तिथली सगळी रेकॉर्डिस्ट मंडळी, मयुरेश पै हे सगळे त्यांचे शिष्य मंडळी तिथे त्यांच्याशी पायाशी बसली होती, आणि त्या इतक्या गोड गप्पा इतक्या साधेपणाने मारत होत्या, म्हणजे कोणाला वाटणारच नाही की इतकं मोठं व्यक्तिमत्व लताबाई बसल्यात. आणि अगदी आई एखाद्या आपल्या मुलांशी किंवा आजी आपल्या नातवंडांशी गप्पा मारेल
तशा त्या साधेपणाने बसलेल्या होत्या आणि तेव्हा त्यांनी आम्हाला आएगा आने वाला या गाण्याच्या रेकॉर्डिंग बद्दल त्यांनी आम्हाला काही किस्से सांगितले आणि गाऊन सुद्धा दाखवलं. आपण किती साधेपणा. तसंच मला एक प्रसंग आठवतो, हृदयनाथजींनी एक कार्यक्रम नागपूरला आयोजित केलेला होता आणि त्या कार्यक्रमामध्ये मला दोन गाणी म्हणण्याचं ठरवलेलं होतं आणि ती आशाबाईंची गाणी होती. आणि स्टेजवर गेल्यानंतर मी ती माझी दोन गाणी म्हटली, त्याच्यामध्ये तरुण आहे रात्र आणि अजून एक गाणं होतं केव्हा तरी पहाटे. आणि ती झाल्यानंतर मला हृदयनाथजींनी विचारलं, आता याच्यानंतर तुम्ही मालवणा टाक दीप म्हणाल का? मी एकदम चक्रावून गेले, कारण तिथे 2,500 लोक बसलेले होते आणि बाळासाहेब बाजूला बसलेले होते, सगळे उत्तमोत्तम सगळे म्युझिशियन्स बसलेले. आणि अचानक ज्या गाण्याची मी कधी कधीच ते गाणं मी म्हटलेलं नव्हतं आयुष्यामध्ये आणि ते गाणं मला अचानक म्हणायचं होतं. मी म्हटलं मला नाही येत ते गाणं, मी कधीच नाही म्हटलं बाळासाहेब, मी कधीही ते गाणं नाही म्हटलेलं, मला नाही गाता येणार असं मी माईच्या असं बाजूला जाऊन म्हटलं. तेव्हा नाही नाही म्हणा हे पहा डायरीचं, त्यांनी लगेच त्यांच्या समोर डायरी त्यांनी उघडली आणि माझ्या समोर ते गाणं ठेवलं. नाही नाही म्हणा तुम्ही, कुठला सूर हवा तुम्हाला? म्हणजे तिथे मला नाही म्हणायची म्हणताच आलं नाही आणि मला गाणं म्हणावं लागलं. आणि ज्या तऱ्हेने ते म्युझिक सुरू झालं आणि मी ते गायलं आणि त्या प्रसंगातून निभावून पार पडला तो प्रसंग, नंतर मी विचार केला की मी कशी काय गायले, याचं कारण होतं माझ्या मनात रेकॉर्ड झालेलं दीदींचं ते गाणं मी शेकडो हजारो वेळा ऐकलेलं असेल. माझ्यातला जो म्हणजे दीदी हा जो गुरु माझ्यामध्ये होत्या त्या, त्यांनीच हा प्रसंग निभावून नेला. आणि अशा अनेक वेळा म्हणजे किती प्रसंग सांगू मी, की त्यांनी जे मला शिकवलेलं आहे त्यामुळे मला त्या प्रसंगातनं बाहेर पडता आलं. आणि अशा लताबाई, मला असं वाटतं दीदी आपल्या सगळ्यांच्या मध्ये आहेतच, त्यांच्या हजारो गाण्यांच्या रूपामध्ये, त्यांच्या सुरेख, त्यांचं गोड हास्य आणि ह्याच्या पुढच्या अनेक पिढ्या दीदींनाच फॉलो करणार आहेत. दीदीच त्यांच्या गुरु आहेत, कारण का मायक्रोफोनवर आणि परत इतके साधारण 40 दशकामध्ये सुरुवात केली त्यांनी, ते 2020 पर्यंत टेक्नॉलॉजी एवढी बदलली, इतक्या 80 टेक्नॉलॉजी बदलली, संगीताचं रूप बदललं, म्युझिक डिरेक्टर्स बदलले, साऊंड बदलला, सगळं काही बदललं, चित्रपटाचं एकंदर रूप बदललं, हिरोईन्स बदलल्या, सगळं काही बदललं, पण दीदी त्याच आहेत. म्हणजे काय असतील पहा विलक्षण. माझं खरंच त्या मनापासून त्यांना वंदन, धन्यवाद. थँक्यू. हे शतक खरोखरच भाग्यवंत असं म्हणावं. या क्षेत्रातल्या लोकांना इतकं शिकायला मिळालं. सर्वसामान्य माणसाला साधारणतः कवी तो होता कसा आननी अशी उत्सुकता असते प्रतिभावंताविषयी. आणि जर एखाद्या वेळी ध्यानीमनी नसतानाच साक्षात गाणार सरस्वती आपल्या दारात येऊन उभी राहिली तर काय होतं? पुण्यातले प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टर श्रीकांत केळकर यांच्या आयुष्यात असा एक दिवस आला आणि लताबाईंची ही आकस्मिक भेट त्यांना घडली. तर या आयुष्यभर उजाळा देणाऱ्या ह्या आठवणीबद्दल डॉक्टर आपल्याला सांगतायत. डॉक्टर श्रीकांत केळकर, माझी ओळख मला माफीच्यांची ओळख करून द्यायला लागेल. कवी अज्ञातवासी म्हणजे राजा दिनकर केळकर संग्रहालयाचे जे संस्थापक ते माझे काका.
अज्ञातवासींची कवितांचा संग्रह त्यांचा, त्याची फॉरवर्ड लिहिलेली भारा तांब्यांनी की एक दोन पानं नाही ते 13 पानं फॉरवर्ड आहेत. आता काकांचा जो संग्रह होता आणि त्याच्यामध्ये लॅम्प्स ऑफ इंडिया हे हिंदुस्थानातले दिवे एवढं मोठं कलेक्शन कोणाकडेच नसेल, तर त्यांचं लॅम्प्स ऑफ इंडिया त्यांचे राजेंद्र प्रसाद यांचे फॉरवर्ड आहेत, तर ते घेऊन काका नेहरूंना दाखवले ते पुस्तक गेले. अशा सकाळी एक दिवशी मी माझ्या हॉस्पिटलमध्ये बसलो होतो आणि मी हॉस्पिटलमध्ये बसलो असताना मला डॉक्टर चंद्रशेखर गद्रे यांचा फोन आला की डॉक्टर टिळकर लता मंगेशकर ते तुमच्याकडे डोळे तपासायचा. अरे म्हणलं तू काय माझी चेष्टा करतो का? म्हणलं अरे कुठे मी कुठे काय तू काय सांगतो का मला? नाही नाही तुळणारे खरंच यायचे तुझ्याकडे तपासायला. तू तरी तुझ्याला रेकमेंड केलेलं आहे सुशीज कमिंग टू होम. त्याच्या त्यांच्या हॉस्पिटलचं काम पण तिकडे सुरू झालेलं होतं. अशा अवस्थेत त्या माझ्याकडे झालं. त्यामुळे मला अक्षरशः म्हणजे 10-15 मिनिटात मला असं वाटलं की कोणातरी बोलून घ्यावं कुठल्या तरी प्रोफेशनल माणसाला आणि हा व्हिडिओ टेप करावा असं सगळं मला वाटत होतं. पण इतका वेळ कमी होता मला की ते आमच्या तात्पुरत्या त्या जो काय टेलिव्हिजन होता कॉम्प्युटर होता त्याच्यावर मी ते सगळं टेलिव्हिजनाइज करून दाखवलं. ते आता त्या आल्या आणि त्यांना प्रत्येक गोष्टीची समजून घेण्याची एक हे होती. त्या म्हणल्या मला तुमचं ऑपरेशन थिएटर पाहिजे. मॅडम म्हटलं तुम्हाला असं असं तो बॉल वगैरे बदलावा लागेल. त्याला काय प्रॉब्लेम मायक्रोस्कोप मधून काय पाहिजे असतं, तुम्ही कशा तऱ्हेचे ऑपरेशन करता, काय काय तऱ्हेचे ऑपरेशन तुमच्याकडे होतात, याचं सगळं त्यांनी म्हणजे एका शास्त्रीय संगीत तज्ञ महिला एखाद्या विषयाचं ज्ञान घेण्याची इच्छा इतकी प्रगट असावी आणि इतकी ती व्हावी उत्कट व्हावी त्यांची हे पाहून मला जरा थोडा आश्चर्य वाटतं. ऑपरेशन करताना तुम्ही भूल देता का कशा नाही करता, तुमच्याकडे कुठल्या कुठल्या तऱ्हेचे ऑपरेशन होतात ते सगळं त्यांना समजून घेतलं. त्यांना डोळे तपासायचे होते कारण त्यांना असं झालं होतं की काहीतरी थोडं कमी दिसायला लागलं होतं आणि त्यांना कोणी माझ्याकडे रेकमेंड केलं मुंबई मला माहिती नाही. पण इथले डॉक्टर चंद्रशेखर गद्रेंचा मला फोन आला होता. त्यावेळेला त्यांचं हॉस्पिटलचं म्हणजे दिनानाचं काम सुरू होतं म्हणजे कन्स्ट्रक्शन काम चालू होतं. तर त्या थिएटरमध्ये मी आता तुम्हाला दाखवलं तसं तरी संबंध हे सगळं मी माझ्याकडून सगळं समजावून घेतलं. माझा दुसरा असा हे होता की माझा नशिबाने की माय वाईफ अरुणा केळकर या गृहस्थळीच्या रोहिणी भाजेंच्या शिष्या, तर त्यामुळे तो एक मला फार मोठा चांगला एक बॅकग्राऊंड मला मिळाली. कारण रोहिणी भाटे हा स्वंद भारतामध्ये नृत्य क्षेत्रात कथ्थक मध्ये त्या प्रसिद्ध होत्या आणि त्यामुळे आमच्या विशेष नाही त्यांच्यावर परदेशात जायची संख्या मिळाली. दोन वेळा आयसीसीआर मार्फत परदेशी जाऊन कंडक्ट करायची ते मिळाली. तर त्यामुळे हा माझा थोडाफार संगीताचा वक्तव्य झाला. आणि तिसरं म्हणजे मी शाळेच्या घोषी विभागात फ्लूट वाजवत असे, शाळेच्या कॉम्पिटिशन सिंथेसायझर हार्मोनियम वगैरे वाजवत असे, असा माझा म्युझिकशी म्हणला तर माझा हा एवढा संबंध होता. पण त्या दिवशी त्या आल्या माझ्याकडे सगळं एवढं सगळं समजून सांगितलं मला म्हणजे समजून घेतलं माझ्याकडनं. आय वॉज रिअली रिअली पझल्ड आणि मला तर आनंद आला कसा घरांना भावाला मला कळेल त्यात तुम्हाला हे सगळं करताना दिसत आहे. दुसरं असं आहे की आमचा एक ग्रुप आहे त्याचं नाव आहे नॉस्टॅल्जिया. आता 2013 सालपासून आम्ही हा ग्रुप सहाय्य केलेला आहे. डॉक्टर कामत, डॉक्टर मुतालिक, सुभाषचंद्र कुलकर्णी असे सगळे मोठे मोठे लोक आमच्या सदस्य आहेत. आणि त्याच्यामध्ये आम्ही महिन्यातून एकदा एक असा कार्यक्रम घेतो की आज काय लता मंगेशकर कार्यक्रम असेल, आज काय श्रीरामचंद्र कार्यक्रम असेल. आता श्रीरामचंद्र तुम्हाला एक 2 मिनिटाच्या अंतरावरच राहतात त्या आपल्या पद्धती. त्यामुळे त्यांच्या घराचे बऱ्याच वेळा फोटो पडले सोबत माझे मामा एक मामा अतिशय उत्कृष्ट व्हायलिन वाजायचे, एक अतिशय उत्कृष्ट फ्लूट वाजवायचे आणि एक अतिशय उत्कृष्ट व्हायलिन हार्मोनियम वाजवायचे. त्यामुळे ह्या कला मी त्यांच्याकडून शिकलो. पण ह्या कलाचं काहीतरी बाहेर पडेल आणि लता मंगेशकर बाईंनाच माझ्याकडे यावं असं वाटेल आणि डोळे तपासून घ्या असं वाटेल. आय जस्ट कुड नॉट बिलीव्ह मायसेल्फ.
मला म्हणजे तेव्हा प्रत्यक्ष काकांची आठवण झाली, कारण काका तेव्हा नेमके मुंबईला गेले होते, तिचे काकोईनाथ म्हणजे केळकरचे संस्थापक, त्यामुळे ते तिथे हजर होऊ शकले. म्हणजे निदान कोणतरी तोडीला तोड माणूस तरी माझ्या असा हजर राहावा असं मला होत जसं त्यांनी होऊ शकले. आणि आता त्यांचं डोळ्याचं प्रेशर चेक केलं गेलं, त्याच्यानंतर त्यांना मी आता माझ्या आपल्या सगळ्या ह्याची माहिती आली होती. मग आमचं नवीन लेझर सुरू झालं म्हणजे चष्म्याचा नंबर लेझरने काढायचं, ते हिंदुस्थानामध्ये माझं दुसरं क्षेत्र असेल, त्यामुळे त्यांना त्याची पण माहिती हवी होती. त्या घेण्यासाठी सुद्धा त्या मग थिएटरमधच्या बाहेरचं दुसरं ऑप्शन घेतलं होतं. तिथे आल्या आणि तिथे त्यांनी ती सगळी ते घेतल्या कशा काय तुम्ही नंबर कमी करता वगैरे काय पर्सनली माझा कुठला मुलगा डॉक्टर आदित्य तो पण त्याच वेळेला तिथे आलेला होता. एखाद्या महिला आपला विषय सोडून आपण दुसऱ्या क्षेत्रात गेल्यानंतर त्याची तंतोतंत खडान खडा किती माहिती आपल्याला घेता यावी इतका त्यांनी तो त्याच्या दिला. त्यावर जवळजवळ माहिती 30 एक मिनिट होत्या, त्यातली 10 मिनिटं माझी तर भाषण घेत असतील, तर उरले 20 मिनिटं त्यांची माझ्या हॉस्पिटलमध्येच संबंध चेक करण्यात गेली. माझ्या हॉस्पिटलमध्ये कसं काय चाललंय, काय करतात, किती ऑपरेशन करतात, काय करतात, मला गरज पडली तर मी मुंबई नक्की तिच्याकडे. त्यांनी हे पण म्हणलं की तुम्ही केळकर म्युझियमला आलेले नाही आहात, तर त्या म्हणजे हो माझ्या पूर्ण कानवर आहेत, एका माणसाच्या परिश्रमातून निर्माण झालेले किंवा तरी ते तुमचं पुण्यात आलं तर पाहिजे. मला भाग्य असं वाटतं की माझे वडील डॉक्टर भास्कर गंगाधर केळकर डोळ्याचे डॉक्टर होते, माझे माझं फक्त पोस्टात क्लार्क होते. अशा माणसांनी त्या काळी की जे 2017 साली डॉक्टर होण्याची स्वप्न पाहिजे ते डॉक्टर पूर्ण व्हावं, त्यांच्या पुढच्या पिढीने पुढे चालू ठेवावं, तसंच लतावाईचा ह्या जो कार्यक्रमाचा आहे त्यांनी जे काय गायन सुरू केलेलं आहे ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचलेलं आहे. आणि अजून सुद्धा लहान लहान मुलांना सुद्धा त्यांचा आवाज ऐकला की खूप बरं वाटतं. माझी नात आहे संजना म्हणून, ती ज्यांच्या माता मॉन्टेसरीत असेल, तिला सुद्धा त्याचं तिला तिची गाणी आवडतात. आय वॉज रिअली अमेझिंग, तिला इतक्या वयाच्या 6-7 वर्षी गाणी आवडत. त्यांना म्हटलं आमच्या स्टाफ बरोबर माणसं सगळे मॅडम तुमचा फोटो घ्यायचे, हो काही सारखं ते म्हणजे सगळ्या तुमच्या स्टाफ बरोबर आपला फोटो घेऊन होते, त्यामुळे असं सगळं तुमच्या स्टाफ बरोबर त्यांनी सगळ्यांचा फोटो पडतो. जाताना सुद्धा म्हणले अवश्य डॉक्टर केळकर मला परत ते डोळ्याला आठवण आली तर मी नक्की तुमच्याकडे डोळ्याचा बसून जाणार. आणि जर काही शस्त्रक्रिया करायची राहिली तर तुमचं इतका मॉल हॉस्पिटल आहे कशी गेली आम्हाला कळलंही नाही. त्यांच्याबद्दलचे माझे रुळीच आहे त्यांचा की अशा त्या कलावंताने माझ्याकडे आमच्या हॉस्पिटलला पाहायला वेळ आणि आमच्याकडे सगळ्या सांगून द्यावं. आणि थँक्यू टू गॉड, थँक्यू सो मच, धन्यवाद डॉक्टर. आता डॉक्टरांनी सांगितलं की त्यांच्या नातीला सुद्धा संगीत आवडतं, तर खरोखरीच लता मंगेशकर या दैवी स्वराचा जो स्पर्श आहे तो 3-4 पिढ्यांपर्यंत लाभलेला आहे आपल्याला. प्रत्येक विषयावर सखोल ज्ञान मिळवण्याची जी त्यांची तृषा होती, ज्ञानाची तृषा होती, ती इतकी अलौकिक होती. कोणत्याही लोकोत्तर व्यक्तिमत्वाविषयी सर्वसामान्य माणसाला नेहमीच खूप उत्सुकता असते आणि लता मंगेशकर ह्या एका अतिशय असा मान्यतेचा गूढतेचा वलय लाभलेल्या व्यक्तीच्या बद्दल तर असणारच. तर ह्या व्यक्तीची मुलाखत घेण्याच्या निमित्ताने भेटल्यानंतर त्यांचे सामोरे आलेले जे पैलू आहेत ते त्यांच्याच असामान्यतेचं जे वलय आहे ते दूर सारून लोकांपर्यंत मांडण्याचं काम 5-6 मुलाखतींमधून सुलभा तेरणीकर ह्या चित्रपट अभ्यासकांनी केलेलं आहे. तर मी सुलभाताईंना विनंती करते की त्यांनी या मुलाखतींच्या संदर्भामध्ये ज्या त्यांना लता मंगेशकर दिसल्या किंवा त्यांची जी इंटरॅक्शन झाली त्यावेळेला त्यांना कशा प्रकाराने हे पैलू त्यांच्या समोर आलेले आहेत. सुलभाताई धन्यवाद. स्वती, 33 वर्षापूर्वी दिदींची एक मुलाखत घ्यावी असा एक प्रस्ताव होता आणि चित्रपट संगीत आणि लता मंगेशकर हा जर ध्यास घेतलेल्या व्यक्तीला अशी संधी येणं म्हणजे किती आनंदाची गोष्ट असेल याची कल्पनाच केलेली बरी. मी दिदींच्याकडे गर्भकुंजमध्ये गेले आणि
अतिशय आपल्याला जे त्या गाण्यातून जे व्यक्तिमत्व उभं राहतं त्यापेक्षा अतिशय साध आपल्याला वाटणार त्या लोकोत्तर आहेत, पण आपल्यासाठी संभाषण करताना अतिशय साधेपणाने त्यांनी सरळ संवाद साधला. मी आपल्याला सांगू इच्छिते की जगात जे अतिशय सुंदर मुलाखत देणारे लोक आहेत त्याच्यापैकी दीदी वरच्या क्रमांकावरती आहेत. अतिशय तुम्हाला नेमकं मोजकं तरीही भरभरून तरीही समाधान होणार अशी मुलाखत देणारी व्यक्ती म्हणजे लता मंगेशकर. जेव्हा आम्ही पहिल्यांदा गेले होते तेव्हा त्यांच्या वडिलांच्या आठवणी जाग्या करायच्या होत्या आणि त्यांना हा जो विषय आहे आपल्या वडिलांच्या आठवणी ते ह्याला त्याच्यासाठी त्यांना भरत आलं, पण अतिशय संयमनी त्यांचा संयमही वाखडण्यासारखा आहे. मी या निमित्ताने कशी गोष्ट सांगेन मग त्या बाकीच्याही सांगेन, पण ही जी गोष्ट आहे की जसं सुगम संगीत किंवा चित्रपट संगीताचं वैशिष्ट्य आहे नेमकेपणा मोजकेपणा समृद्ध अशा भावना त्याच त्यांच्या गद्य संभाषणात पण असतात, जसं त्यांचं गाणं तसं त्यांचं बोलणं, त्यामुळे तुम्हाला जाताना काहीतरी मिळूनच जातं. तर वडिलांच्या आठवणी सांगताना लता दीदींना नेहमीच एक अतिशय भावूक होतात त्या नेहमीच असं लक्षात आलं म्हणजे, आणि असं बोलतात की जणू काही त्यांचे बाबा आता इथे आहेत इतकं ते आपल्याला विलक्षण वाटत. तर जेव्हा म्हणाले की इथे बाबांचं असं असायचं की कुणी रस्त्यावरचा चांगला गाणार असलं तरी त्याला बोलवायचे आणि मग त्याच्याकडनं ऐकून घ्यायचे, तर त्याला काहीतरी द्यायचे एखादी वस्तू द्यायची किंवा शर्ट द्यायचे किंवा कपडा द्यायचे आणि गुणग्राहकता जी आहे ती कोणा सगळ्यांच्याकडनं ऐकणं आणि स्वतः वेगळं करणं. मला वाटतं हा दीदींनी हा गुण आहे वडिलांचा तो घेतलेला आहे. आम्ही ज्या मुलाखती घेतल्या त्या त्यांच्या संगीतकारांच्या आठवणी घेतल्या सहगायकांच्या घेतल्या त्यामुळे आठवणी खूप आहेत, पण मी एक आठवण आपल्याला सांगू इच्छिते. त्यावेळेला दीदी नुकत्याच पार्श्वगायनाला सुरुवात केली होती आणि श्यामसुंदर नावाचे गायक संगीतकार होते, तर त्यांनी एक सहगायन होत ते एक कव्वालीसारखं, त्याच्यात रफी होते हमीदा बानू होत्या शमशाद होत्या आणि म्हणाल्या मला अतिशय मुश्किल अशा ताना ठेवल्या त्या, आणि मग मी त्या म्हणून दाखवले की श्यामसुंदर म्हणायचे बघा हे गाणं हे असं पाहिजे आणि ते गाणं झालं संगीतकारांच्या मनासारखं झालं. आणि त्या काळात म्हणजे ही 49 सुमाराची गोष्ट आहे, त्या श्यामसुंदरनी लता दीदींना नवख्या लता दीदींना 100 रुपये दिले बक्षीस म्हणून. तर लता दीदी इतक्या प्रेमाने सांगतात की मी ते माईंकडे दिले, अर्धा त्याच्याकडे 50 रुपये माईने बचत केली त्याची आणि 50 रुपये तेवढा सोनं आणलं आणि त्या त्याच्यावरती श्यामसुंदर अशी आठवण दिली. तर खरोखर हे सोन्यासारखं जे गाणं आहे हे आपल्याला दीदीने दिलं. एरवी अतिशय दिलखुलास मी जसं म्हटलं तसं की जसं त्यांचं गाणं आहे जसे त्यांचे सुंदर आरोह अवरोहातून ते ज्या उभ्या राहतात तसंच त्यांचं संभाषण. मी एकदा मैं नंगीला प्यार का नहीं नावाचं एक गाणं आहे त्याच्यात लता दीदी अतिशय खळाळून हसतात, ते हसणं ऐकण्यासारखं आहे आपण कधी जरूर ऐका. तर आम्ही त्या गाण्याचा उल्लेख लिहिल्यावर त्या म्हणाले की एकदा राज कपूर मी सांगितलं की एका कार्यक्रमात ते म्हण त्या म्हणाले मी काही नटीने इवन का हसेल तेव्हा हस हसणारी रडेल तेव्हा रडणारी मी गायिका आहे अशा तऱ्हेने त्या बिलखुलासपणे बोलायच्या. स्मरणशक्ती अफाट सगळे प्रसंग आत्ताच घडलेले आहेत अशी सांगितलेले, त्यामुळे माझ्यासारख्या व्यक्तीची झोळी इतकी भरलेली आहे त्या श्रीमंतींनी की असं वाटतं की आपला जन्म सफल झाला, आपले पत्रिकेतले सगळे शुभग्रह एकत्र आले तेव्हा त्या भेटल्या. तर आता आरती ताई म्हणाल्या तसं की त्यांचं जे त्यांनी जे आदर्श वस्तुपाठ निर्माण केलेला आहे गाणं कसं म्हणण्याचं तो कायम राहील आणि त्यांची असंख्य गाणी असंख्य गाण्यातून त्या नेहमी भेटत राहतील. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद सुलभाताई.
सुलभताई म्हटल्या तशा काही काही व्यक्ती भाग्यवान असतात की ज्यांना असा सहवास लागतो. काही काही वास्तू सुद्धा भाग्यवंत असतात. म्हणजे काळाच्या ओघामध्ये त्या केवळ वास्तू राहत नाहीत तर अनेक कलावंतांच्या वावरांनी येण्या जाण्यानी त्यांच्या स्पर्शाने त्या सांस्कृतिक पीठ बनतात. पुणेकरांच्या मराठमोळ्या रसनेला चार पिढ्या तृप्त करणारं पुना गेस्ट हाऊस हे असंच एक सांस्कृतिक पीठ आणि त्याचे सर्वे सर्व असलेले चारुकाका सर्पोद्दार ही स्वतःच एक संस्थान. तर अशा अनेक कलावंतांचा सहवास चारुकाकांना लाभला आणि तो त्यांनी जपला सुद्धा. मंगेशकर कुटुंबियांचे आणि सर्पोद्दार कुटुंबियांचे खूप जिव्हाळ्याचं नातं होतं. चारुकाकांचे पुत्र पुणा गेस्ट हाऊसचे संचालक किशोर सर्पोद्दार आपल्याला या दोन्ही कुटुंबातल्या जिव्हाच्या नात्याबद्दलच्या काही आठवणी सांगतात. किशोर. हा नमस्ते. आता खरं सांगायचं तर लता दिदी म्हणजे सगळ्यांच्याच आत्या म्हणा किंवा मावशी म्हणा आई म्हणा बहीण म्हणा यासारखं त्यांनी नातं सगळ्या भारतीयांना जगातल्या सगळ्या त्यांच्या चाहत्यांना असंच वाटत. तीच भावना आमची म्हणजे आमची स्वतःची आहे की त्या एक आत्यासारख्या आम्हाला होत्या. आणि 1930 नंतर साधारण माझे जे आजोबा होते नानासाहेब सरपोद्दार तर ते आणि दीनानाथ मंगेशकर हे सगळे सिनेमा व्यावसायिक होते. माझे आजोबा हे मुखपट तयार करायचे त्यामुळे दीनानाथ मंगेशकर आणि माझे आजोबा माई मंगेशकर यांचं पुणा गेस्ट हाऊसला येणं झालं असायचं. दुसरं कारण असं होतं की पुणा गेस्ट हाऊसच्या समोरच राजुडेकर चाळीमध्ये ते राहायला होत्या. लता दिदी अगदी लहान होत्या त्यावेळे 12-13 वर्षाच्या असतील आणि त्यावेळी माझ्या आत्या माझे काका यांच्याबरोबर त्यांचं लहानपण गेलं. नंतर त्या कामानिमित्त मुंबईला गेल्या. मुंबईला गेल्यानंतर सुद्धा मग काय व्हायचं की जयप्रभा स्टुडिओ हे लता दिदींचं भालजी पेंढारकर हे आदरणीय सगळ्यांचेच होते. तिथे मग माझे वडील त्यांचेही ते म्हणजे नानासाहेब सरपोद्दार यांचे भालजी पेंढारकर हे जवळचे मित्र होते त्यामुळे माझ्या वडिलांनाही ते वडिलांसारखेच होते माझ्या भालजी पेंढारकर. इथे सुलोचना दिदी सूर्यकांत चंद्रकांत जयश्री गडकर दादा कोणते काशीनाथ घाणेकर असे सर्व लोक हे भालजी पेंढारकरांच्या इथं नेहमी भेटायचे आणि भालजींचा एक आग्रह असायचा की प्रत्येक सण हा ते व्यवस्थित साजरा करायचे खास करून रंगपंचमी. मग लता दिदी तरी मुंबईला गेल्या तरी हे नातं मग जयप्रभा स्टुडिओच्या माध्यमातून ते तसंच डेव्हलप होत गेलं. पण त्यांचा कटाक्ष एक असेल की पुण्यामध्ये कधीही कोणी येणार असेल तर त्या आवर्जून सांगायच्या की चारुदादाकडे जा तुम्ही पुणा गेस्ट हाऊसला माझा चारुदादा आहे. त्यांचं एक वैशिष्ट्य होतं की त्या सगळ्यांना आहोजाव करायचे पण माझ्या बाबांना मात्र चारुदादा अरे तुरे करायच्या इतकं त्यांचं घनिष्ठ नातं होतं. त्यांच्यातला अजून एक कॉमन दुवा म्हणजे काय भाजी पेंढारकरांचं लता दिदींचं सुलोचना दिदी आमचे बाबा काशीनाथ घाणेकर यांचं आराध्य दैवत म्हणजे एक तर श्रीकृष्ण शिवाजी महाराज स्वातंत्र्यवीर सावरकर. त्यामुळे हे लोक एकमेकांना भेटी देताना सुद्धा त्यांच्या म्हणजे केशरी कलर एक टिपिकल केशरी कलर आणि हे केशरी कलर हे त्यागाचं प्रतीक असलेलं केशरी कलर हा त्यांच्या विचारांमध्ये होता. तर ते एकमेकांना भेट देतानाही तशाच प्रकारची कापड द्यायची. आज मी जो शर्ट मुद्दावून घालून बसलेलो आहे हा ह्या शर्टचं कापड दिदींनी माझ्या वडिलांना दिलेलं होतं आणि हा टिपिकल केशरी कलर माझे बाबा पाडव्याला किंवा अशा तत्सम सणासुदीला मुद्दामून दिदींची आठवण म्हणून घालायची. ही टोपी सुद्धा दिदींनी दिलेली आहे. आणि आपल्याला एक म्हणजे सांगतो की हे सुद्धा हा कलर आहे ना हा त्या सगळ्यांच्या विचारांमध्ये तुम्हाला दिसून येईल की त्यागी प्रवृत्तीचं लक्षण होतं ते. तर अशा प्रकारे त्यांचं ते नातं हे त्यांनी म्हणजे त्यांच्या नात्यात जपताना सुद्धा ते कायम ह्या सगळ्या काही कॉमन गोष्टी आहेत त्या पाळायचा प्रयत्न करायचे. त्याच्यानंतर दिदी जेव्हा पुण्याला यायच्या तेव्हा मग त्यांनी इथं फ्लॅट घेतला त्या फ्लॅटची वास्तुशांत चारुदादानी करायची. कुठलाही पदार्थ असेल चारुदादानी मग आमच्या घरी प्रभातोडला जेव्हा यायच्या पुणा गेस्ट हाऊसला जेव्हा यायच्या मग प्रभातोडला आम्ही शिफ्ट झाल्यावर तिथं मग आंबाडीची भाजी आळूची भाजी माझी आई कोकणातली होती आणि दिदींना हे पदार्थ अतिशय आवडायचे. त्यांना साजूक तुपातले मोतीचूर लाडू मोदक थालीपीठ हे टिपिकल पदार्थ आवडायचे ते मागवायच्या त्या
आणि आवर्जून त्या नंतर मग दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल जेव्हा झालं हॅलो हा अशा म्हणजे दीदीने मला दीदींविषयी म्हणजे ती आपली मोठी आत्याच पण त्यांच्याविषयी मला इतकं एक म्हणजे शिकण्यासारखं आहे की जसं या सगळ्या लोकांच्या बोलण्यातून आलं की इतक्या साधेपणाने त्या असायच्या तर त्यांनी नेहमी ही नाती जपताना माझ्या वडिलांनी आणि त्यांनी जी काही काळजी घेतली की दुसरी पिढी तिसरी पिढी चौथी पिढी ह्या लोकांपर्यंत आपली आपलं नातं हे प्रस्थापित झालं पाहिजे ते मेंटेन झालं पाहिजे त्या आवर्जून आठवण काढायच्या जेव्हा आणि अजून एक आमच्यातला दुवा असा होता की भारतीताई मंगेशकर म्हणजे बाळासाहेबांच्या मिसेस या पुणे गेस्ट हाऊसला लहानाच्या मोठ्या झाल्या त्या दामोदरना मांडवलकरांच्या कन्या आणि माझ्या बाबांनी खूप लाड केले त्यांचे अशा त्या सांगतात बरं का मी लहानच होतो तर भारतीताई मंगेशकरांनी सुद्धा यातला खूप मोठा वाटा आहे की त्या लता दीदी मुंबईला खूप व्यस्त झाल्यानंतर सरपोतदारांशी नातं जे काही आहे जे काही कम्युनिकेशन असायचं तर भारतीताई मला डायरेक्ट सांगायच्या लता दीदींचा आणि माझ्या बाबांचे दर रात्री एक एक तास फोन असायचे एकमेकांचे विचारपूस किंवा भालजींचं काय भालजी जोपर्यंत जिवंत होते भालजी माझ्या वडिलांना मानसपुत्र मानायचे तर त्यामुळे ते मग जयप्रभा स्टुडिओच्या विषयी असतील इतर काही गोष्टींविषयी असायची तर ते खूप एकमेकात संवाद साधायचे हे करत असताना जेव्हा आवर्जून लता दीदींचा एक कटाक्ष असायचा की आता चारू दादाचा मुलगा किशोर तो आता बघतोय ना धंदा मग त्याला कसं आपल्याकडनं काही काम मिळेल मग मुद्दामून आता दीनानाथ मंगेशकरांचं ज्यावेळे हॉस्पिटलचं भूमिपूजन होतं किंवा उद्घाटन झालं या प्रत्येक वेळा किशोरनी सर्व्हिस हेल्प द्यायच्या भारतीताई मंगेशकरांनी 16 सोमवारचं वृद्धापन केलं होतं त्यावेळेस दीदींनी आवर्जून माझ्या वडिलांना सांगितलं की किशोर आणि त्याची होणाऱ्या बायकोला पाठवून आणि आवर्जून ते नाव घेऊन म्हणजे किती त्या व्यक्तीचा मोठेपणा आहे मग तिथे गेल्यानंतर त्यांनी वर रूम मध्ये आम्हाला बोलवलं सगळा कार्यक्रम झाल्यावर खाली पाहुणे होते पण आम्हाला दोघांना वर बोलवलं लग्न आमचं नुकतंच होणार होतं पण मेहूण म्हणून बोलवलं म्हणजे ते म्हणजे मेहूण वगैरे मारायचा तुम्ही यायला पाहिजे चारूची मुलं तू चारूचा मुलगा आहेस तू आणि त्यांनी माझ्या मिसेसला मुहूर्तमणी दिला मला घड्याळ दिलं मी अगदी कौतुकाने घड्याळ घालायचो नंतर लक्षात आलं की फार वापरायला काय अर्थ नाही अमूल्य ठेवा आहे आणि म्हणून मी ती काढून ठेवलं माझ्या मुलाच्या मुंजीत सुद्धा त्यांनी माझ्या माझ्या मुलाला त्याच पद्धतीने आहेर पाठवला एक विशेष गोष्ट आठवली म्हणजे माझ्या बहिणीचं लग्न होतं आणि वडिलांनी ठरवलं तर कोणाकडनंही आहेर घ्यायचा नाही त्यावेळेस सगळे हूज हू इंडस्ट्रीतले त्या लग्नाला आलेले होते तर लता दीदींनी बाळासाहेबांच्या तर्फे आहेर पाठवला आणि माझ्या वडिलांनी तो स्वीकारला ते बघून जयश्री गडकर आणि सुलोचना दीदी इतक्या चिडल्या की चारू दादाने आमच्याकडनं आहेर घेतला नाही लता दीदीकडनं का घेतला नाही मग सगळ्यांकडनंच घ्यायचा नाही त्यांनी विचारलं बाबांना की तुम्ही का लता दीदीचा का घेतला तर बाबा म्हणले की ते नातं वेगळं आहे आमच्या आमचं सरपोतदार आणि मंगेशकरांचं दीनानाथ मंगेशकर माझे बाबा इतकं अतूट नातं आहे की मी ते नाकारू शकत नाही तो दीदींचा आशीर्वाद आहे आणि त्यावेळे ते त्या ती भूमिका त्या दोघींनाही पटली आणि मग त्या शांत झाल्या तर अशा प्रकारची ही जी काही नाती होती दीदींनी दरवर्षी बाबांना राखी पाठवायच्या ती राखी अजूनही आमच्याकडे आहेत ती पाकिटं आम्ही जपून ठेवलेली आहेत तर अशा प्रकारे त्या नातं सांभाळण्यामध्ये इतकं त्यांचं म्हणजे खरंच हे मोठेपण आहे एक प्रसंग माझ्या बाबतीत असा झाला की एका मध्ये एका मोठ्या कार्यक्रमात पुरस्कार होते आणि त्यात सरपोतदारांतर्फे मला पुरस्कार घ्यायचा होता तो लता दीदींच्या हस्ते होता तर मला असं कळलं की 50 पुरस्कार आहेत खूप पुरस्कार आहेत म्हणलं ह्या गर्दीमध्ये आपण कशाला जायचं म्हणून मी ते टाळलं मी गेलो नाही माझ्या वतीने एकीने तो पुरस्कार स्वीकारला पण लता दीदींनी आवर्जून तिथं विचारलं की चारू दादाचा मुलगा आला नाही का हे त्या व्यक्तीने मला सांगितल्यानंतर मला जी चुटपुट अजूनही लागली की तो पुरस्कार लता दीदींच्या हस्ते स्वीकारायचा आपण म्हणजे आपल्या नशिबात नव्हतं ते तर मग नंतर मी ती सुधारली म्हटलं असं काही असेल तरी आपण
ती संधी साधायची आणि एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्व आपली आत्या आपण आपली आत्या आहे तर तिचं हे सर्व जे काही आहे तर तिचा जास्तीत जास्त अनुभव कसा घेता येईल. एकदा मध्ये सकाळ पेपर्सच्या म्हणजे ह्याला झाली आता 10 वर्ष तर सकाळ पेपर्सच्या एका कार्यक्रमासाठी दिदी आल्या होत्या. त्या केटरिंगची व्यवस्था माझ्याकडे होती आणि प्रतापराव पवारांनी लता दिदी सांगितलं की हे सरपोतदार चारू दत्त सरपोतदारचे चिरंजीव त्यांनी लगेच वळल्या. त्या ज्या काही तिथं काम बघत होत्या त्या लगेच वळल्या आणि चारूदादा कुठे आहे चारूदादा माझ्यावर उठलाय रे एका कार्यक्रम एका गोष्टीसाठी त्याला ताबडतोब फोन लावता तू म्हणजे आणि त्यावेळे मला कळलंच नाही सगळे कॅमेरे वगैरे लता दिदींबरोबर माझ्यावर सुद्धा मी गडबडूनच गेलो पण इतकी मोठी व्यक्ती असं ते नातं होतं. आणि जेव्हा त्यांना कळलं की माझा मुलगा सनत यांनी आता पुणे गेस्ट हाऊसची ब्रँच वाढवली आहे पॅव्हिलियन मॉलमध्ये सुरू केलंय तर चारूदादाच्या मुलाने माझ्या वडिलांच्या मध्ये निधन झालं तर आता आपण एक वडीलकीच्या नात्याने या सरपोतदारांची आपल्याला चौकशी केली पाहिजे यांच्या मुलांची काय अडीअडचण आहे ते बघायला पाहिजे ह्या दृष्टिकोनातून दिदींनी 1 वर्षापूर्वी त्यावेळी पुणे गेस्ट हाऊसला 86 वर्ष पूर्ण झालं होतं दिदींनी फोन केला त्यांच्या लँडलाईनवरनं आणि त्यावेळेस त्या पाऊण तास माझ्याशी बोलल्या. मी इतका सुदैवी आहे की तो मी दिदींना सांगितलं दिदी मी कॉल रेकॉर्ड करतोय आणि तो कॉल रेकॉर्ड केलेला आहे मी तो लगेच गुगलवर सेव्ह केलेला आहे. काय अप्रतिम त्यांचा ते म्हणजे देव आपण स्वर ऐकतो त्याच संवादात त्याच आवाजात त्या माझ्याशी बोलत होत्या. खूप बोलण्यासारखं खूप आहे दिदींविषयी. त्यांनी जी विचारपूस केली आणि माझ्या आजोबांपासून माझ्या वडिलांपासून आतापर्यंतच्या सर्व गोष्टी त्यांनी इतक्या जातीने विचारल्या प्रत्येकाची चौकशी केली हा कुठे ती कुठे अमुक कसं आहे तमुक कसं आहे तुझा मुलगा काय बरं आणि असं विचारलं तुम्हाला माझ्याकडनं अजून काय हवं. पाऊण तास झाल्यानंतर मलाच काळजी वाटायला लागली आणि मग मी म्हटलं दिदी आपण नंतर नाही नाही मी काही थकलेले नाहीये तुम्ही मला सांगा काय हवं. मी म्हटलं दिदी मी सांगतो मी भारतीतेंकडे कळवतो. ते झाल्यानंतर सगळ्यात आत्ताची विशेष गोष्ट म्हणजे एक दिदी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हायच्या आधीच्या आठवड्यात दिदीने एक पत्र लिहून भारतीताईंबरोबर पाठवले. ते पत्र मला उद्देशून आहे आणि त्या पत्रामध्ये हाच परत संदर्भ जो त्यांनी फोनवर बोलल्या होत्या की नानासाहेबांपासून कशी आपली नाती आहेत चारूदादांनी कसं केलंय तुमची पुणे गेस्ट हाऊसच्या जेवणाविषयी मला किती आवड आहे किती चांगल्या पद्धतीने तुम्ही चव जपलेली आहे आणि याच्या पुढच्या प्रत्येक वाटचालीला तुमच्या पुढच्या पिढीला शुभेच्छा तुम्हाला आणि माझं माझ्या मिसेसचं माझ्या भावाचं त्याच्या मिसेसचं आणि माझ्या मुलाचं नाव घेऊन ते पत्र लिहिलेलं आहे त्यांच्या सहीचं ते पत्र भारतीतही घेऊन आल्या. मला म्हणाल्या की दिदींनी तुला एक अमूल्य भेट पाठवलेली आहे तू ताबडतोब ये माझ्याकडे. आणि अशा प्रकारे म्हणजे काय आपण बोलू शकतो ना यांच्याकडनं हेच घ्यायचं की नाती जपणं इतक्या मोठ्या म्हणजे मी त्यांना सारखे फोन करणं आमच्याकडनं फोन जाऊन दिदी 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 करणं ही गोष्ट वेगळी आहे ती कोणी केली असती पण दिदींनी आपण म्हणजे आपण का बुजतो की इतकी एवढ्या मोठ्या पदावरच्या त्यांना आपण कशाला त्रास द्यायचा तर त्यामुळे आपण बुजत असतो या गोष्टींना परंतु त्या बॅकग्राऊंडवर त्यांनी आपण ही काळजी घेणं ही आता हे कुठेतरी आपण शिकतो. तर आता राधा मंगेशकर पर्यंत आमच्या ज्या काही आता चौथ्या पिढीच्याही आमच्या ज्या ओळखी आहेत किंवा नाती अजून विणली गेली आहेत आम्ही नुकताच आता या सोमवारी राधा मंगेशकरचा एक कार्यक्रम पुणे गेस्ट हाऊसला ठेवलेला आहे आणि एक तिचा सफरनामा म्हणून तिथे एक पुस्तक आलंय तिचा एक वेगळा पैलू आहे की तिने पर्यटन केलेलं आहे गाण्याबरोबरच ती त्या क्षेत्रात आहे. तर आम्ही असं ते ठेवायचा प्रयत्न करतोय आणि मला वाटतं ह्या लोकांकडे आपण हेच शिकलेलो आहोत तेव्हा आपण निशब्द म्हणजे काही म्हणजे जी जुनी नाती आहेत ती आता तुमच्या चौथ्या पिढीपर्यंत वाहत आलेली आहेत हो आणि दोन्हीकडून ती जपली जात आहेत हा खरोखरच एक मौल्यवान ठेवा आहे आणि असाच एक ऋणानुबंधाचं दर्शन आपल्याला आता पुढच्या वक्त्यांकडून घडेल. भारताच्या संगीताच्या अवकाशामध्ये जे अढळ ध्रुव तारे आपल्याला दिसत आहेत त्याच्यामध्ये एक भारतरत्न लता मंगेशकर आणि दुसरे भारतरत्न म्हणजे पंडित भीमसेन जोशी. तर पंडितजींचे आणि लता दिदींचे अनेक वर्षांचं जिव्हाळ्याचा संबंध म्हणजे हे अत्यंत जुने ऋणानुबंध होते. कित्येक दशकांच्या ह्या सांगीतिक आणि भावनिक ऋणानुबंधांना उजाळा देत आहेत पंडित भीमसेन जोशी यांचे पुत्र
ज्येष्ठ चित्रकार आणि कला अभ्यासक जयंत जोशी. नमस्कार. काय सांगू, मला जेव्हापासून आठवतंय तेव्हापासून मी लताबाईंच्या गाण्याच्या प्रेमात होतो. 1961 साली मला वाटतं 61-62 सुमारात जयप्रभा स्टुडिओ मध्ये मीना मंगेशकरांच्या लग्नानिमित्त माझ्या वडिलांचं गाणं झालं होतं. मी 10-12 वर्षाचा होतो. त्यानंतर 1966 साली मुंबईला रवींद्र नाट्य मंदिरात माझ्या वडिलांचं गाणं त्यांनी ठेवलं होतं. त्यावेळेला आम्ही सगळे पुण्याहून तिथे गाण्यासाठी गेलो होतो आणि तेव्हा मी त्यांची सही घेतली. ती माझी पहिली त्यांची प्रत्यक्ष भेट आणि तेव्हा मी अक्षरशः थरथरत होतो. त्यानंतर त्या इतक्या बिझी होत्या आणि मला रोज म्हणजे दर त्या तो काळच असा होता की दर आठवड्याला नवीन नवीन गाणी यायची आणि एक से एक गाणी यायची. तर म्हणजे आपण स्तिमित होऊन व्हावा असा हा टॅलेंट होता. म्हणजे शब्दच नाहीत, गाण्याचं वर्णन शब्दात न करता येत नाही. म्हणजे फिलिंग्स, भावना या किती तुम्ही पकडण्याचा प्रयत्न केला तर त्या शब्दातन व्यक्त करणं हे अशक्य असत. ते अनुभवण्याची गोष्ट आहे ती. आणि आता ह्या मी त्यांना कधी भेटलो, मग त्यानंतर असंख्य वेळेला मी त्यांना भेटायचा मला योग आला वेगवेगळ्या निमित्तानी. पुण्याला त्यांच्या घरी एकदा असंच गप्पा मारत असताना रात्री 11-11:30 लहर आली की आता आळंदीला जाऊ, आणि त्यांचा ड्रायव्हर नव्हता त्यावेळेला. तर जयंतराव तुम्हाला गाडी चालवता येते का, म्हणलं हो येते ना. मग त्यांची त्या कुठली मोठी वॅगन होती त्यांच्याकडे, ती घेऊन आम्ही आळंदीला गेलो होतो. तो एक फार हृदय आठवण आहे. तिथे सगळे शांत निशब्द झालो होतो आम्ही त्यावेळेला सगळेजण. मी उषाताई होते मला वाटतं, हृदयनाथ होते, मी गाडी चालवतो. जाता येता असे ते 2-3 तास कसे गेले. त्यानंतर सुद्धा यांचा म्हणजे सगळे रात्री गप्पा मारायला सगळे एकदम ताजेतवाने असायचे, त्यामुळे जागरण पण खूप झाली. मग नंतर एकट्या कधी पुण्याला आल्या होत्या, कधी शांताबाई, मी आणि त्या अशा तिघच जण होतो त्यांच्या घरी. त्यांना मी आमच्या घरी घेऊन आलो होतो त्यावेळेला. मग मी त्यांच्याकडं अनेक रेकॉर्ड्सवर त्यांची सही घेतली, त्या हमधुनूच्या रेकॉर्डवरती सही घेतली. मग त्यांच्या बरोबर म्हणलं मला हे गाणं फार आवडतं, प्रभू तेरु नाव, बसून ऐकलं आम्ही. त्यानंतर सुद्धा माझी आई आजारी होती तेव्हा, त्यातनं बरी झाली आई, तेव्हा भेटायला आल्या होत्या त्या. तर म्हणजे त्या आल्या की अगदी सण आणि म्हणजे तसं वातावरण व्हायचं. अचानक आल्या आणि त्या आम्ही अचानकच येते म्हणले, मी सांगून वगैरे नाही. आईने पण त्यांना साडी वगैरे दिली होती, मला पण एकदा त्यांनी एक घड्याळ दिलं होतं बरं का. नंतर मी काय करतो याच्यामध्ये वगैरे त्यांना खूप इंटरेस्ट असायचा. मग नवीन मी आता ऍबस्ट्रॅक्ट आर्ट म्हणजे नॉन रिप्रेझेंटेशन आर्ट मध्ये मी आहे. अर्थात मी कमर्शियल आर्ट शिकल्यामुळे मला आम्हाला सगळ्याच गोष्टीमध्ये अचूकता ही फार महत्वाची असते. पण नॉन म्हणजे दुसऱ्यासाठी काम करणं आणि स्वतःसाठी काम करणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी असतात. तर 1990 सालापासून मी स्वतःसाठी काम करतो. त्यात माझ्या कामात पण त्यांना रस असायचा. मग हे चित्रात वैशिष्ट्य काय, फोटोग्राफी मी करायचो. माझं पहिलं एक्झिबिशन आर्ट फोटोग्राफीचं झालं होतं. त्यांना पण मी काही माझे फोटो वगैरे प्रेझेंट दिले होते. नंतर मुंबईला मी उंबरठा आणि शुभ या सिनेमाचा मी आर्ट डिरेक्टर होतो. तेव्हा 1-2 रेकॉर्डिंग ऐकण्याचा पण प्रसंग आला होता. इव्हन त्या गाण्याची रिहर्सल्स वगैरे सुद्धा त्यांच्या घरी झाल्या होत्या. हृदयनाथ मंगेशकरांनी त्यांच्या खोलीमध्ये ऐकून दाखवली होती गाणी. तेव्हा जब्बार पटेल आम्ही, अनिल जोगळेकर वगैरे आम्ही बरोबर होतो.
रेकॉर्डिंग स्टुडिओ मधलं वातावरण म्हणजे हा एक वेगळा एक विषय आहे. म्हणजे अगदी कॅबरेचं जरी गाणं असलं तरी सुद्धा एखाद्या मंदिरातलं पावित्र्य असावं तसं तिथे पावित्र्य असतं. म्हणजे 100-150 म्युझिशियन असले आधी गडबड कल्ला सगळा चालला असला पण लताबाई आल्या की सगळीकडे पिनड्रॉप सायलेन्स असायचा. सगळे लोक उभे राहायचे आपोआप न सांगता आणि असं त्यांचं एक तेजच त्यांचं असं होतं. आणि फटक्यात रेकॉर्डिंग करून मोकळे व्हायचे. नंतर त्यांचे अनेक मी रेकॉर्ड मी काय आठवणी सांगाव्या आणि काय नाही हे असं झालंय. मला खूप प्रसंग आहेत. नंतर गंमत म्हणजे गेल्या 3-4 वर्षापासून त्या आजारी पडल्या, खोलीतनं बाहेर पडत नसत, पण आमचा फोनवरनं संपर्क होता. त्या मला व्हॉट्सअप पाठवायच्या, मी पण त्यांना काहीही पाठवायचो. त्यांना वेगवेगळे फोटो नंतर गाणी आवडलेली वगैरे, त्यांना एखादं गाणं जर पटकन आठवलं नाही तर मी सांगायचो त्याच्यामुळे जयंतराव आवाज चांगला आहे तुमचा, तुम्ही गाणे का नाही म्हणलं अहो त्यासाठी फार त्याग करायला लागतो. मला 56 गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे. गाणं करायचं म्हणजे तेव्हा या सगळ्या गोष्टी सोडून फक्त 24 तास 10-12 वर्ष त्याच्यामध्ये बुडून जावं लागतं तर कुठेतरी गाण्याचा कुठेतरी हाताशी थोडासा अंश लागतो. तर मी आपला वाहवत गेलो. पण त्यांचं प्रेम होतं माझ्यावर आणि माझं त्यांच्यावर प्रेम हे त्यांना पक्क माहिती होतं. खूप दिवसाआड किंवा किंबहुना रोजच आमची म्हणजे संपर्क होता. इवन त्या 7-9 तारखेला हॉस्पिटलमध्ये गेल्या. माझा शेवटचा फोन त्यांचा फोन आला होता 7 तारखेला, 7 जानेवारीला. एक आत्मसन्मान हा त्यांच्या फार मोठी एक क्वालिटी त्यांच्या एकूण रेंडरिंग मध्ये मला जाणवते. आणि कुठलाही अहंकार अभिनिवेश हा कधीच कुठेही नव्हता. आपल्या भारतातली जी जी महत्वाची माणसं, जे जे मोठे संगीतकार, कलावंत, कवी, वादक हे सगळे त्यांच्या सहवासात आले होते. आणि मोठमोठ्या कवींकडनं आणि प्रत्येकाकडनं त्या वेगवेगळ्या गोष्टी शिकल्या होत्या. आता म्हणजे त्यांना फिलॉसॉफी मध्ये पण मनापासून रस होता आणि काव्याची खूप सखोल जाण होती. म्हणजे जे संगीतकाराच्या तोंडातून जर तुम्ही गाणं ऐकलं तर ते गाणं तुम्हाला फ्लॅट वाटेल, पण तेच लताबाईंच्या आवाजातून आलं की त्याला एक परिस्पर्श वाटत त्यांना. आणि त्या म्हणायच्या की हे सगळं म्हणजे माझं म्हणजे परमेश्वरी प्रसाद आहे. 80% परमेश्वरी प्रसाद आहे, 20% मी. पण तो 20% जो होता ते देवाने सगळं घडवून आणलं. त्यांच्या सहवासामध्ये अशी मोठमोठी प्रतिभावान माणसं आली आणि त्या प्रत्येकाकडनं त्या काहीतरी शिकत गेल्या. आणि आज म्हणजे संगीतातल्या एक्सलन्सची व्याख्या म्हणजे जी आहे रेंडरिंगची ती म्हणजे लता मंगेशकर असं झालं. अशातही त्या सुद्धा असं जीव ओतून म्हणजे प्रत्येक गाणं त्यांनी जीव ओतून गायलेलं आहे हे फार रिमार्केबल आहे. आणि हे किती मोठं काम आहे पुढच्या पिढ्यांसाठी. मी तर म्हणजे खरोखर म्हणजे स्तिमित होतो आणि मला मी देवाचे आभार मानतो की माझ्या आयुष्यामध्ये लताबाई आले. धन्यवाद जयंत सर. आम्ही फार भाग्यवान आहोत आज की इतक्या जवळची लताबाईंना ओळखणारे लोक आमच्या बरोबर त्यांच्या इतक्या जवळच्या आठवणी शेअर करतायत. आता जयंत म्हणाले की 80% परमेश्वरी प्रसाद होता, तरीही 20% का असे ना, त्यामध्ये काहीतरी स्वतःची कन्व्हिक्शन निष्ठा लागते. तर एक दंतकथा म्हणून असामान्यत्वाचं वलय जेव्हा एखाद्या गायिकेला लाभतं तेव्हा ती गायिका इतकी मोठी का होते, तर केवळ निसर्गदत्त प्रतिभा इतक्या बळावर माणूस लोकोत्तर होतो का? ज्येष्ठ साहित्यिक गोनी दांडेकर यांच्याशी लता मंगेशकर यांचा अनेकदा संवाद झाला.
त्यांच्या भेटीगाठी झाल्या आणि या संवादातून गोमी दांडेकरांच्या कुटुंबियांना सुद्धा लताबाईंचा सहवास लाभला. या सहवासातल्या काही मनोज्ञ आठवणी सांगण्यासाठी मी गोनी दांडेकरांच्या कन्या ज्येष्ठ साहित्यिक वीणा देव यांना बोलवते. वीणाताई, तुम्ही त्यांच्याबद्दलच्या ज्या आठवणी आहेत त्या सांगा. नमस्कार. जागतिक ख्यातीच्या आणि जगात रसिकांच्या हृदयामध्ये स्थान मिळवलेल्या दीदी, ज्यांनी ज्यांनी त्यांचं गाणं ऐकलं त्या प्रत्येकाच्या आयुष्याशी जोडला गेलेला असा हा आवाज. ही बोललं तरी कमीच पडेल आता आपण अनेकांची मनोगत ऐकली. माझा त्यांच्याशी जो परिचय झाला ना तो माझ्या वडिलांच्या मुळे गोनी दांडेकरांची मिळेल. त्यांच्या साहित्याच्या चाहत्या त्या आणि बाळासाहेब आणि त्यामुळे त्या निमित्ताने त्यांच्या ओळखी झाल्या. त्यांची माझी प्रत्यक्ष भेट जी झाली ती आप्पांच्या बरोबरच झाली. पण तत्पूर्वी आप्पांनी जे काही त्यांच्याशी घेतलेले अनुभव हे सांगितले ना ते आमचं फार महत्वाचं अशा प्रकारचा एक ठेवा असे तो. कारण मी लहान होते सारखं त्यांच्या बरोबर आप्पांच्या बरोबर जाणं पण शक्य नव्हतं त्यामुळे आप्पा जात येत असत. एकदा मला वाटतं मी 15-16 वर्षाची असेल दीदींच आप्पांना एक तार आली. त्या काळामध्ये तार ही महत्वाचं साधन होत. फोन नव्हते आमच्याकडे तरी नव्हते आणि ती उघडली नव्हती. आम्ही अर्थातच आप्पा येईपर्यंत ते गावाला गेले होते. त्याने उघडली आणि म्हणाले राजी हे कुणाची तार आली बघ. तार उघडली तर आप्पा त्वरित या मुंबईला लता मंगेशकर अशी ती तार होती. आता आप्पा त्यावेळे गावाला गेले होते आल्यावर त्यांना ही तार मिळाली आणि मग आप्पा अर्थातच लगेचच ते मुंबईला गेले. कारण त्यांना काही कामाचा अंदाज नव्हता कशासाठी जायचं. पण त्यांच्याही प्रेमाचा विषय लता आणि आशा त्यांची गाणी त्यामुळे ते पटकन गेले आणि त्यांना समजलं की दीदींना आणि बाळासाहेबांना 15वा अध्याय भगवद्गीतेचा हा रेकॉर्ड करायचा आणि त्याच्यासाठी त्यांना आप्पांच्याकडून संथा घ्यायचे म्हणून त्यांनी आप्पांना इतकं पटकन बोलवून घेतलं. भगवद्गीतेचा 15वा अध्याय जो तोपर्यंत दीदींनी कधीच म्हटलेला नव्हता. किंबहुना असं म्हणता येईल की त्या दोघांची जी प्रयोगशीलता होती ना उदाहरणार्थ विविध प्रकारच्या आणि अतिशय उत्तम अशा कवितांना बाळासाहेबांनी चाली दिली आणि त्या दीदींनी म्हटल्या. तसाच हा पण एक प्रयोग होता की त्यांनी भगवद्गीतेचे अध्याय हे लोकांच्यासाठी सादर केले. ज्ञानेश्वरांची अभंग म्हटले आणि त्यामुळे एक वेगळ्या प्रकारची प्रतिष्ठा लाभलेले सूर या सगळ्याला लाभले. आणि खरोखर सांगायचं झालं तर अनेकांनी त्याच्यावरून गीता शिकली आणि ते अभंग अनेक जण गायला लागले. नाही तर अभंगांच्याकडे तरुण पिढी फारशी जात नाही पण ते अभंग इतके सुंदर झालेले आहेत इतके भावपूर्ण झालेले आहेत की ऐकलं की विसरणं शक्यच नाही. मग एकदा आप्पांच्या बरोबर मी त्यांच्या घरी गेले तर मला असं वाटलं होतं की या फिल्म या माध्यमांमधले लोक आहेत त्यामुळे असं धिमाकदार चकचकीत असं सगळं असेल घर. घरात शिरले आणि मला इतकं आश्चर्य वाटलं की अगदी तुमच्या आमच्यासारखं तर उत्तम अभिरुची असलेली पण घरामध्ये एकदम साधेपणा. म्हणजे दडपण नावाची गोष्ट आलीच नाही त्या घरात शिरल्यानंतर जी आधी होती. अर्थात माझ्या मनात दीदींच्या बद्दलचा आदर हा इतका जबरदस्त होता की मी त्यांच्याशी मोकळेपणाने कधी फारशी बोलू शकले नाही. तो एक दबाव माझ्या मनावरती होता सारखा. कमालीचं सुसंस्कृत वागणं. आप्पा आल्यावर त्यांनी आप्पांना नमस्कार केला. आता ही खरं साधी गोष्ट असते पण दीदींच्या सारख्या बाईंनी हे करावं ही गोष्ट अत्यंत आनंदाची होते आणि ते माझे वडील होते हा त्याच्यातला आणखीन एक महत्वाचा भाग. कमालीच्या सुसंस्कृत हे तर सगळ्यांनाच माहीत आहे. एक
मुद्दा उल्लेख करायचा आहे की अप्पांच्या कडून संथा घेताना कमालीचा शिष्य भाव त्यांच्याकडे होता. म्हणजे मी लता मंगेशकर आहे आणि दांडेकर मला शिकवायला आलेले आहे, यापेक्षा जे मला नवीन करायचे आणि जे आतापर्यंत मी केलेलं नाही त्यासाठी अप्पांच्या कडून मला संथा घ्यायची आहे हे त्यांच्या मनामध्ये 100% होत. अव्वल दर्जाचं गाणं किंवा अव्वल दर्जाच्या भगवद्गीतेचं पठण आपल्याला करायचं आहे आणि त्यासाठी अर्थात कष्ट घ्यावे लागणार होते. आमच्या अप्पांचं मी सांगते की एखादा शब्द बोलायला चुकला, लिहायला चुकला तर ते कित्येक वेळा आमच्याकडनं लिहून आणि बोलून घेत. आता दीदींच्याकडे कसं होणार हे ना, एवढ्या मोठ्या गायिकेला आपण कसं सांगायचं. पण तेही पक्के गुरु होते. त्यांनी आणि दीदींनी मिळून एकमेकांच्या बरोबर जे काम केलं त्याच्यामध्ये हा शिष्यभावाबद्दल मी बोलले तो खरोखर म्हणजे सोन्याच्या अक्षरामध्ये नोंदवण्याजोगा होता. शक्य तितकं पूर्ण निर्दोषत्व त्या संस्कृत पठणाला आलं पाहिजे आणि त्यासाठी कितीही कष्ट घेण्याची तयारी. माझे वडील खरं म्हणजे रात्री फारसे जागत नसत, पण दीदींनी सकाळ दुपार रात्र जितक्या वेळांना ते तालीम करता आली तितक्या वेळांना ती केली. एक शब्द चुकला की 15 वेळा म्हणायचा किंवा 25 वेळा म्हणायचा. आता हे कठीणच होत दीदींच्या बाबतीमध्ये. त्या घरामध्ये आणखीन एक गोष्ट की ते कुटुंब सगळं इतकं एकोप्याने राहत होत की हे चालत संथा चालू असताना बाळासाहेब फक्त दार उघडायचे आणि कसं चाललंय ते बघायचे, बाकी कोणीही तिथे त्यांना विक्षेप आणण्यासाठी येत नसे. ध्वनिमुद्रणाच्या वेळेला पण काटेकोर अर्थातच त्या सर्वच बाबतीत होत्या. आणि तिथे देखील चुकलं ना तर आप्पांनी सांगितलं होतं की असं कान धरायच्या, आप्पा चुकलं पुन्हा एकदा म्हणते. आता हे आप्पांनी सांगितलं असतं पण दीदींनी ते म्हणणं ह्याला फार मोठं महत्व होत. बुद्धिमान, प्रतिभावान, उत्कृष्ट आवाज आणि त्याच्या जोरावरती सगळ्या सिनेसृष्टीवरती एका अर्थाने राज्य करणाऱ्या अशा त्या दीदी. आता आणखीन एक खसखशीच्या दाण्या एवढा माझा अनुभव सांगते, खरं म्हणजे तेवढा सुद्धा नाही पण माझ्या आयुष्यातला खूप महत्वाचा असा अनुभव आहे. एकतर त्या साधेपणाबद्दल थोडस आधी बोलते की दीदींना पुणे विद्यापीठाने डिलीट दिली. आता त्याच मानपत्र हे विजय देवांनी लिहिलं होतं माझ्या यजमानाने. आणि आता दीदींना न्यायचं विद्यापीठामध्ये तर हे तिला म्हणाले की हे त्यांना म्हणाले की माझ्या गाडीत नाही याल का. आता आमची साधी दुसऱ्या कुणाकडनं तरी घेतलेली फियाट होती पण त्या म्हणे हो मी येईन. आणि यांनी गाडी चालवली, दीदी त्या गाडीत बसल्या आणि तशाच त्या डिलीट स्वीकारण्यासाठी. किती महत्वाची गोष्ट, ज्यांच्याकडे जगातल्या उत्तम गाड्या होत्या त्यांना त्याचं काही वाटत नाही. म्हणजे आता आपण सगळ्यांच्याकडनं ऐकतोय ना की माणूस सांभाळण्याची, त्यांच्यावरती प्रेम करण्याची विलक्षण शक्ती ह्या लोकांच्याकडे आहे. आणखीन एक मगाशी खसखशीच्या दाण्याबद्दल म्हटलं तेवढंच मी बोलते आणि थांबते की मी गर्भवती होते मृणालच्या वेळेला आणि त्यांचं रेकॉर्डिंग होतं. एक होतं जयोस्तुते या गाण्याचं, मधुकर गोळवलकरांची चाल होती आणि दुसरं एक दिवसभरामध्ये मराठी लोकांच्या आयुष्यात कोणत्या कोणत्या प्रकारची गाणी येतात याचा सगळा एक पाठपुरावा करणारं असं एक होतं. त्याला मी आधी होते आणि नंतर मग एकदा बसलो होतो आम्ही. आप्पा म्हणाले की राजी तुला जयस्तुते अगदी उत्तम येतं म्हणून दाखव. बाळासाहेबांच्या समोर आणि दीदींच्या समोर मी ते गाणं म्हटलं आणि सुदैवाने त्यावेळेला मी चांगली गात होते, बरी गात होते, एकही सूर चुकला नाही. आणि मग बाळासाहेब म्हणले की गाशील का कोरस मध्ये, त्याचंच रेकॉर्डिंग होत ना. बाप रे, म्हणजे दडपण म्हणजे काय असतं आणि आनंद म्हणजे काय असतो, या दोन्ही गोष्टी मला त्या क्षणाला जाणवल्या. परमेश्वर कृपेने माझी कोणतीही चूक त्या कोरस मध्ये सुद्धा झाली नाही.
आणि त्यांच्याबरोबर काय हजारो लोकांनी कोरस गायला असेल, पण जिचा गाण्याशी अगदी इतका असा संबंध होता आणि तोही खरं म्हणजे ऐकण्यासाठी होता, त्या मी त्या गाण्यामध्ये त्या कोरसमध्ये मी गायले ही जन्मभरासाठी सोन्याची आठवण आहे. मी आहे तोपर्यंत ते सगळं माझ्या मनामध्ये राहील आणि माझ्या मुलीलाही माझ्या पोटामध्ये ते ऐकता आलं याचाही मला खूप आनंद आहे, कारण हे कुठनं मिळणार होतं नंतर. तर अशा दीदींना खूप ऐकलं आतापर्यंत आपण, त्यांचं वेगवेगळ्या लोकांच्याकडनं वेगवेगळ्या आठवणी ऐकल्या, तर त्यांना माझी मनोज्ञा श्रद्धांजली. धन्यवाद वीणाताई, किती गोड आठवण होती. आता या सुमधुर आठवणींच्या सोहळ्याच्या समारोपाकडे येताना पुणे इंटरनॅशनल सेंटरचे अध्यक्ष ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर सर यांना ह्या स्मरण साखळीतलं शेवटचं पुष्प गुंफायची मी विनंती करते. नमस्कार. दिदी गेल्याची बातमी आली त्या तुम्ही झोपलो नाही, आणि मला आठवत की मी ट्विटरवर आहे आणि मी ट्विट केलं होत की लता दिदी आणि नो मोर हे शब्द एकत्रच येऊ शकत नाही, कारण त्या चिरंतन आहेत. माझ्या दोनच आठवणी मी सांगू इच्छितो. एक आहे 14 नोव्हेंबर 2006 असं ठरलं होतं, एका संस्थेने ठरवलं होतं की दिदींना विश्व गायन सम्राज्ञी असा सन्मान द्यायचा, तो इंद्रायणीच्या काठी द्यायचा आणि जवळजवळ 1,00,000 जनसमुदाय तिथे जमणार आहे. आता खरं म्हणजे 2001 दिदींना भारतरत्न मिळालं होतं आणि त्याच्यावर मोठा कुठला सन्मान, पण त्यांची विनम्रता बघा, कारण हा सत्कार इंद्रायणीच्या काठी होणार होता आणि त्याचं स्वरूप म्हणजे ज्ञानोबा माऊलींचा सत्कार असं स्वरूप होतं, आणि त्या म्हणाला मी ज्ञानोबा माऊलींना कसं नाही म्हणून, आणि त्यांनी तो स्वीकारला. आणि जेव्हा ते कार्यक्रम करणारी मंडळी सगळी त्यांच्याकडे गेली होती त्यावेळी त्या म्हणाल्या पुण्यात कार्यक्रम आहे पण मला कुणी असे पुढारी किंवा राजकारणी वगैरे असे कुणी नाही आहे, कुणी नको आहे. जर रघुनाथ माशेलकरांकडनं जर माझा सत्कार होत असेल तर मला ते आवडेल. मी त्यावेळी दिल्लीत होतो डायरेक्टर जनरल CSIR म्हणून, मला फोन आला आणि म्हटलं ही माझ्यासाठी तर आत्मे आहे, माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा सत्कार आहे आणि मी दिल्लीहून आलो. त्यावेळी माझी आणि त्यांची प्रत्यक्ष पहिली भेट, त्याच्या आधी मी भेटलो नव्हतो, नुसतं ऐकलो होतो आणि ऐकत 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 मी मोठा झालो होतो. आणि पहिल्या भेटीत मी त्यांना चरणस्पर्श केला नाही, माझं डोकं त्यांच्या पायावर ठेवलं. माझ्या मते हा जो स्पर्श आहे हा माझ्या आयुष्यातला सर्वात एक संस्मरणीय असा स्पर्श आहे. कार्यक्रमाच्या आधी आमची काही चर्चा झाली आणि त्यांनी माशेलविषयी मला विशेष विचारलं, कारण त्यांचे वडील दिनानाथ माशेलकर बाबा माशेलकर म्हणून एक आमचे पूर्वज होते, त्यांच्याकडे जात असत असं त्यांनी त्यांची आठवण केली. माशेल या गावांची त्यांनी भेट घेतली होती आणि माशेल हे गाव हे देवळांचं गाव आहे आणि तिथे देवकी कृष्ण रवणा शांतादुर्गा सर्व देवांची त्यांना माहिती होती. सत्कार वगैरे झाला आणि मी घरी आलो रात्री 14 नोव्हेंबर. माझी आई त्यावेळी फार आजारी होती आणि मला आठवतं मी झोपलो होतो, सकाळची फ्लाईट 7:30 होती, 5 अलार्म लावला होता आणि मध्येच मला थोडा आवाज आला. बघितलं तर आईने मला तिच्या क्षीण आवाजात मला म्हटलं मला भूक लागली आहे, कोणाला उठवायचं म्हणून मी खाली गेलो आणि केळं आणलं आणि ते तिला चिवडून मी भरवलं, थोडं पाणी दिलं आणि ती झोपली. आयुष्यात पहिल्यांदाच मी तिला भरवलं बरं का, आणि ते शेवटचं ठरलं कारण ती 2 दिवसात गेली. आपण शास्त्रज्ञ असल्यावर कर्मधर्म संयोग म्हणा किंवा दैवी शक्ती म्हणा याच्यावर मान्य आपण मानत नाही त्याला, पण खरंच ही दैवी शक्ती मानली पाहिजे की लतादिनी जर मला बोलवलं नसतं तर मी माझ्या आईला
शेवटचा हा घास देऊ शकलो असतं ही एक आठवण आहे. आणि दुसरी एक छोटीशी आठवण आहे म्हणजे आम्ही सर्वांनी ठरवलं की लतादिनींना ऑनरी मेंबरशिप द्यायची आणि मला काहींनी सांगितलं की ते असं सदस्यत्व वगैरे घेत नाही. तरी मी म्हटलं मी प्रयत्न करतो. आणि एक व्यक्ती आमच्या याची ओळखीची होती त्यांनी त्यांच्याकडनं हे करून घेतलं कॉन्टॅक्ट करून घेतलं आणि मला आठवतं मी फोनवर बोललेलो आणि त्यावेळी मी त्यांना पीआयसीची माहिती सांगितली थोडक्यात आणि त्या म्हणाले नाही मोठं काम करताय छान काम करताय पण मी तिथे काय करणार. म्हटलं दीदी तुमचे आशीर्वाद हवे आहेत तेवढंच हे का वगैरे वगैरे. आणि त्या मला अजून आठवतात मी ते विसरत नाही हे सर्व ठीक आहे पण मी तुमच्या शब्दाला कसं नाही म्हणून मी सदस्य होईल हे मी कधीच विसरू शकत नाही. हे दोनच प्रसंग मी सांगतो. आणि आजची आपली ही पुणे इंटरनॅशनल सेंटरची स्मरण यात्रा संपेल पण माझ्या मते स्मृती यात्रा ही कधीच संपणार नाही. कारण या स्मृती आहेत त्यांच्या दैवी सुरांच्या त्यांच्या चिरंतन सुरांच्या. धन्यवाद. तर किती विलक्षण आठवण होती ही. आपल्या जगण्याला सुमधुर बनवणाऱ्या ह्या दैवी सुरांच्या ऋणात आपण चिरंतन राहूच. आपण ही स्मरण यात्रा सगळ्यांनी मिळून जागवू शकलो कारण आपल्या सगळ्यांच्या इतक्या पटकन मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन अतिशय हृदय अशा आठवणींची मालिका गुंफणाऱ्या सगळ्या वक्त्यांना आणि त्या ऐकणाऱ्या सगळ्या श्रोत्यांचं मी मनपूर्वक आभार मानते. कोणत्याही कार्यक्रमाची सांगता पसायदानाने व्हावी हा संकेत आहे. या लोकोत्तर गायिकेच्या स्मरण यात्रेच्या कार्यक्रमाची सांगता त्यांच्याच स्वरातून उमटलेल्या पसायदानांनी आपण करतोय. आता विश्वात्मकी देवी येणी वाग्यज्ञी तोषावे तोषूनि मज जावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरिता ते तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांचील तो ते लाहो प्राणी जात वर्ष तसकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पीयूषाचे चंद्र मेजे अलांचन मार्तंड देता पहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे हो तू किंबहुना
उपजीविये विशेषी लोकीये दृष्टा दृष्ट विजये हो आवे जी येथ मणि श्री विश्वेश्वराओ धन्यवाद।